मॉर्निंग स्टूडेंट, आपण बघत आहोत आरोग्य आणि आरोग्यशास्त्र. यामध्ये आपण आरोग्याचे उद्देश बघितले हे मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नेमकं उद्देश कुठले, त्यामध्ये सामाजिक, शारीरिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्य हे तीन उद्देश आपण बघितलेले आहे. त्यानंतर आज आपण बघणार आहोत की आरोग्याचे निर्धारित घटक काय, म्हणजे हे जे काही घटक आहेत, हे जे शारीरिक मानसिक आरोग्य आहे हे कुठल्या ना कुठल्या घटकावरती निर्धारित आहे. आपल्या शरीराचे जे काही आरोग्य आहे हे कुठल्या ना कुठल्या प्रत्येक गोष्टीवरून निर्धारित होत असतात, आणि ते कुठल्या गोष्टीवरून निर्धारित होतात, ते घटक कोणते ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. तर त्यात सर्वात आधी महत्त्वाचा पॉईंट म्हटलं तर अनुवांशिकता. जर शारीरिक आरोग्याच्या दृष्टिकोनाचा जर विचार करायचा झाला तर यावरती शारीरिक आरोग्यावरती निर्धारित करणारा घटक म्हटलं तर पहिलं आहे अनुवांशिकता. अनुवांशिकतेनुसार जो काही शरीरातील आरोग्य हे बदल होताना आपल्याला पाहायला दिसतो, कारण की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जो काही रोगाची म्हणजे चांगलं वाईट ह्या सगळ्या गोष्टी संक्रमित होत असतात, म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ती ॲटोमॅटिकली दिली जाते. त्यामुळे अनुवांशिकता हा फार महत्त्वाचा भाग आहे की शारीरिक आरोग्यावरती समोरच्या पिढीच्याही शारीरिक आरोग्यावरती कुठला परिणाम करते आहे. जर त्या शरीर त्या एखाद्या घरातील आरोग्य हे उत्तमरित्या असेल तर त्यानंतरची पिढीसुद्धा त्या आरोग्याचे उत्तमरित्या राहू शकते. जर त्याच्यामध्ये जर अनुवांशिकतेने एखादा रोग असेल तर तो समोरच्या पिढीला सुद्धा तो जाणवू शकतो किंवा होत असतो. ही झाली अनुवांशिकता. तर हा एक महत्त्वाचा घटक शरीराच्या दृष्टिकोनातून अनुवांशिकता निर्धारित करीत असते. त्यानंतर आहे पर्यावरण. पर्यावरणातसुद्धा आरोग्याचा दुसरा महत्त्वाचा पैलू आपण म्हणू शकतो, कारण पर्यावरणानुसारसुद्धा मानवाला आरोग्याचा त्रास किंवा आरोग्याच्या गोष्टी उद्भवताना दिसतात, कुठला आरोग्याचा त्रास होताना दिसतो आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला आहे अनुवांशिकता, दुसरा आहे पर्यावरण. पर्यावरणानुसार आरोग्याच्या समस्या आपल्याला नेहमीच जाणवताना दिसतात. तर त्यासाठी हा एक महत्त्वाचा घटक आहे की पर्यावरण कशाप्रकारे आरोग्यावरती कारण आरोग्य बदलण्यामध्ये किंवा आरोग्य सुधारण्यामध्ये दोन्ही कारणासाठी कारणीभूत आहे. तर पहिलं आहे कारण पर्यावरणानुसार आरोग्य जीवनावरती परिणाम होताना आपल्याला दिसते आहे. जर हवामानामध्ये बदल झाला असेल तर त्यानुसार कोणाच्या हवामानाचा बदलानुसार कोणाच्या आरोग्यावरती परिणाम होते आहे, कोणाला हवामानाचा कुठलाच त्रास होत नाही, तर हा एक महत्त्वाचा पैलू आपल्याला हवामाना म्हणजे पर्यावरणाचा दिसतो आहे. किंवा पर्यावरणातून निघणारा धूर आहे, पर्यावरण प्रदूषण आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आरोग्यावरती खूप महत्त्वाचा परिणाम आपल्याला होताना दिसतो आहे. जितका जास्त पर्यावरणातून पर्यावरण दूषित होतो आहे त्यानुसार माणसाचं शारीरिक आरोग्य हा आरोग्याच्या समस्या उद्भवताना आपल्याला पाहायला दिसते आहे. म्हणजेच पर्यावरणही हा आरोग्याच्या समस्येसाठी फार महत्त्वाचा घटक बनलेला आहे, आणि त्याच दृष्टिकोनातून हा चांगलाही घटक बनलेला आहे. जर तुम्हाला उत्तम आरोग्य लाभायचं असेल किंवा उत्तम आरोग्य पाहिजे आहे तर तुम्हाला नॅचरल हवा पर्यावरणाच्या संदर्भात म्हणजे चांगली शुद्ध हवा घ्यायचे आहे. कारण पर्यावरणातून निर्माण होऊ शकतं, म्हणजे शुद्ध ऑक्सिजनच्या सहाय्याने सुद्धा तुमचं आरोग्य स्वस्थही राहू शकते आणि पर्यावरण तुमचं आरोग्य बिघडू शकते. हा पर्यावरणाचा एक महत्त्वाचा निर्धारित घटक आरोग्यासाठी आपण म्हणू शकतो आहे. त्यानंतर आहे जन्मापूर्वीचे पर्यावरण. हे झाले जन्मानंतरचे पर्यावरण, म्हणजे जेव्हा बाळ जन्माला येतो तो पर्यावरणामध्ये नैसर्गिक वातावरणामध्ये राहू लागतो. पर्यावरण सामाजिक पर्यावरणामध्ये सगळ्या गोष्टी तो अनुभवतो. तर हे झालं तो पर्यावरण. आत्ता आपण बघत आहोत जन्माच्या पूर्वीचे पर्यावरण. जन्माच्या पूर्वीचे पर्यावरण म्हणजेच काय, तर आईच्या ज्या काही पोटामध्ये बाळ असतो तेव्हा तो त्या पर्यावरणामध्ये असतो. तर त्याच्यावर हेतून वरही त्या बाळाचे आरोग्य हे फार महत्त्वाचे असते, कारण तो जन्मताच कुठली बिमारी घेऊन येत नाही ना, किंवा जन्मताच त्याचा आरोग्याच्या समस्या निर्माण होतात का, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे जन्मताच जे जन्मापूर्वीचे पर्यावरण म्हणजे तो व्हायच्या आधीचे आईच्या पोटात असतानाचे ते पर्यावरण कशाप्रकारे आहे त्याच्यावरती त्याचा आरोग्य हा म्हणजे टिकून असतो, कशाप्रकारे आरोग्य त्याचा उत्तम राहू शकेल, तर त्यासाठी हा एक महत्त्वाचा भाग आहे किंवा घटक आहे आपण असं म्हणू. कारण जन्माच्या पूर्वीचे पर्यावरण म्हणजे आईच्या गर्भाशय होय. कारण बालक जन्माला येण्यापूर्वी आईच्या गर्भाशयामध्ये याचा अंकुर तयार होतो आणि बालक जन्माला येऊन त्याच्या गर्भाशयातच मृत्यू पण होऊ शकतो. तर त्यामुळे जन्माच्या पूर्वीचे पर्यावरण म्हणजे आईचा गर्भ. तर या गर्भामध्ये त्याला
कुठली इजा होऊ नये किंवा कुठल्या आरोग्याच्या समस्या जाणवू नये त्यासाठी त्या पूर्वतयारी करतो आहे। तर हा एक महत्त्वाचा घटक, निर्धारित घटक आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा। कधी कधी काय होतो तर आईच्या पोटातच बाळाला कुठल्या ना कुठल्या रोगाचं निदान होतो आहे आणि जन्मताच त्याला त्या गोष्टीचा उपचार, म्हणजे कुठलं बाल सुदृढ जन्माला येऊ शकत नाही, तर मग सतत त्याला त्या आरोग्याच्या समस्या जाणवत असतात। तर हे आईच्या म्हणजे जन्मापूर्वीच्या पर्यावरणानुसार त्या घडलेल्या असतात। तर हा एक महत्त्वाचा घटक असतो आरोग्यासाठी। त्यानंतर आहे जन्मानंतरचे पर्यावरण। आता हा झाला जन्म, मग बाळ जेव्हा बाहेर येतो त्यानंतर त्याचा पर्यावरणाशी संपर्क येतो, कारण तो आधी आईच्या पोटात असतो तर तो आईच्या पुरतीच त्याचं विश्व असते, म्हणजे त्या गर्भाशयापुरतीच त्याचा विश्व असतो। पण जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा त्याला सगळ्या गोष्टीशी सामना करावा लागतो, पर्यावरणाचा सामना करावा लागतो, सामाजिक पर्यावरण, घरातील वातावरण, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या समोर दिसतात। त्या सगळ्यांचा परिणाम त्याच्या आरोग्यावरती होताना दिसतो आहे। तो पण एक महत्त्वाचा घटक आहे। आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आईच्या पोटातून बाळ जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला मिळणारा आहार हा पोषक आहे की ते कसा आहे त्यावरतीही त्याचं आरोग्य हा टिकून असतो। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी या एकाला एक लागून आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे त्याचा आहारापासून तर त्याच्या बोलण्या चालण्या सगळ्या गोष्टीकडे हा जन्मानंतरच्या पर्यावरणाची आपण हे करू शकतो। त्यामध्ये जर विचार करायचा झाला तर बाळाला मिळणारा आहार, मातापित्याचे प्रेम, मुलाला मिळणारे पारितोषिक किंवा कौतुक, कौटुंबिक वातावरण, ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्याच्या आरोग्यावरती होताना दिसतो आहे। कारण त्या जर एखाद्या बाळाला घरातून जर चांगल्या व्यतिरिक्त चांगलं जर प्रेम मिळत असेल, चांगलं वातावरण निर्माण होत असेल, तर त्याचा आरोग्य हा उत्कृष्टपणे चांगल्या पद्धतीप्रमाणे वाढतो आहे। आणि चांगला उत्तम नागरिक, समाजाचा उत्तम नागरिक इथूनच आपण निर्माण करू शकतो आहे। म्हणजेच जर बालकाला उत्तम नागरिक बनवायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं शाळा किंवा आपण शाळा याला म्हणू शकतो किंवा सगळ्यात चांगलं वातावरण हा कुटुंब असतो आणि इथूनच बालक हा घडत असतो। त्यामुळे जन्मापूर्वीचे पर्यावरण म्हणजे आपण कुटुंबही म्हणू शकू। तर हा कुटुंबावरती त्या बालकाचं आरोग्य हा अवलंबून असतो। चांगलं आरोग्य, चांगलं जेवण, उत्कृष्ट आहार, आई वडिलांचं प्रेम, ह्या सगळ्या गोष्टी जर त्याला व्यवस्थित मिळत असेल तर त्याचं उत्तम आरोग्य लाभत असते। आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी या आरोग्यावरती निर्धारित करत असतात। तर आरोग्य निर्धारित घटक हे घटक इथे स्पष्ट होताना दिसतात आहे। आनुवंशिकता, पर्यावरण, जन्मापूर्वीचे पर्यावरण आणि जन्मानंतरचे पर्यावरण, हे जे काही चार घटक आपण बघितले आहेत तर हे आहे आरोग्यावरती निर्धारित होणारे घटक किंवा आरोग्य याच्यावरती निर्धारित होऊ शकते, याच्यामुळे आपलं आरोग्य कसं राहील हा ठरवू शकते। तर हे झाले त्या आरोग्य निर्धारित करणारे घटक। तर यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आरोग्यावर परिणाम करणाऱ्या सामाजिक घटकांची चर्चा, म्हणजे आरोग्यावरती काय सामाजिक घटक परिणाम करू शकतात ते आपण पुढल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया।